नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू सॉल्व्ह करायचं आहे सोडूया पहिला प्रश्न येथे आपल्याला व्यक्तींची नावे दिलेली आहेत त्यांचं एज दिलेलं आहे त्यांचं वय दिलेलं आहे टॅक्सेबल इन्कम या व्यक्तींचं टॅक्सेबल इन्कम एवढं आहे तर या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरावा लागेल किंवा नाही हे येथे आपल्याला लिहायचं आहे या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरावा लागेल किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्यांचं वय आणि त्यांचं इन्कम यासाठी आपल्याला तीन चार्ट आहेत पहा पहिला जो चार्ट आहे साठ वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी हा चार्ट आहे म्हणजे या चार्टनुसार त्यांचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होईल दुसरा जो चार्ट आहे तो आपल्याला सिक्स्टी टू एटी दरम्यान म्हणजे सिनियर सिटिजनचा चार्ट आहे या चार्टनुसार त्यांचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होईल आणि तिसरा जो चार्ट आहे आपल्याला सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्यांचं वय एटी इयर्सपेक्षा अभाव आहे म्हणजे जास्त आहे त्यांच्यासाठी हा चार्ट आहे पहा या चार्टनुसार आपल्याला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचे आहे पहा मिस निकिता मिस निकिताचं एज किती आहे ट्वेंटी सेवन आणि तिचा इन्कम किती आहे टॅक्सेबल इन्कम म्हणजे पूर्ण डिडक्शन मायनस होऊन टॅक्सेबल इन्कम म्हणजे एवढ्या इन्कमला तिला टॅक्स भरावा लागेल की नाही पा मिस निकिता हिचं एज किती आहे ट्वेंटी सेवन म्हणजे निकितासाठी टेबल नंबर फर्स्ट येईल बरोबर आहे कारण तिचं एज सिक्स्टी इयर्सपेक्षा कमी आहे पहा टेबल फर्स्टप्रमाणे तिचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होईल बरोबर आहे आता निकिताचं टॅक्सेबल इन्कम किती आहे टू लॅक थर्टी फोर थाउजंड म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी आहे बरोबर आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स किती आहे नील आहे इन्कम टॅक्स नील म्हणजे निकिताला इन्कम टॅक्स द्यावा लागेल का द्यावा लागणार नाही कारण तिचं उत्पन्न किती आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल आणि एज सिक्स्टी इयर्सपेक्षा बिलो असेल तर त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही म्हणजे येथे आपण काय लिहिणार पा निकिताला इन्कम टॅक्स लागेल का टू लॅक थर्टी फोर थाउजंड म्हणजे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर इन्कम टॅक्स नील आहे म्हणजे निकिताला येथे टू लॅक थर्टी फोर थाउजंड इन्कम आहे म्हणजे टॅक्स लागणार नाही बरोबर आहे अडीच लाखापेक्षा ही अमाऊंट कमी असल्यामुळे निकिताला इन्कम टॅक्स लागणार नाही म्हणजे इन्कम टॅक्स पे करावा लागणार नाही येथे आपण आन्सर काय लिहिणार मिस निकिता विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स निकिताला इन्कम टॅक्स पे करावा लागणार नाही म्हणजे निकिताला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही आता मिस्टर कुलकर्णी मिस्टर कुलकर्णी एज किती आहे थर्टी सिक्स म्हणजे बिलो दॅन सिक्स्टी इयर्स आहे म्हणजे साठ वर्षापर्यंत वय असेल तर आपल्याला फर्स्ट नंबरचा टेबल वापरायचा आहे बरोबर आहे आणि उत्पन्न किती आहे थ्री लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड एज किती आहे थर्टी सिक्स म्हणजे टेबल हाच वापरणार आपण उत्पन्न किती आहे थ्री लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड पहा थ्री लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल प अडीच लाखापर्यंत नील आहे इन्कम टॅक्स परंतु त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर टॅक्स भरावा लागणार आहे बरोबर आहे म्हणजे येथे आपण काय लिहिणार मिस्टर कुलकर्णी विल हॅव टू विल हॅव टू पे इन्कम टॅक्स कारण उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि एज किती आहे थर्टी सिक्स मेहता एज किती आहे फोर्टी सिक्स म्हणजे हा पण टेबल फर्स्ट टेबल येईल हा पण फर्स्ट टेबल आणि हा पण फर्स्ट टेबल येणार आहे बरोबर आहे फ पा फर्स्ट टेबलनुसार निकिताला इन्कम टॅक्स लागणार नाही मिस्टर कुलकर्णीला इन्कम टॅक्स लागेल मिस मेहताचं उत्पन्न किती आहे फाईव्ह लॅक एटी टू थाउजंड पा फर्स्ट टेबलनुसार अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे म्हणजे इन्कम टॅक्स लागेल बरोबर आहे येथे लिहिणार मिस मेहता विल हॅव टू पे इन्कम टॅक्स पहा सिक्स्टी फोर इयर्स एज आहे म्हणजे टेबल नंबर टू बरोबर आहे कारण सिनियर सिटीजन आहेत सिक्स्टीपेक्षा जास्त आहे परंतु एटीपेक्षा कमी आहे म्हणजे टेबल नंबर टू येईल बरोबर आहे यामध्ये तीन लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर इन्कम टॅक्स लागतो पहा एज किती आहे सिक्स्टी फोर म्हणजे टेबल आपला हाय येणार आहे टेबल नंबर टू तीन लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर इन्कम टॅक्स लागणार आहे पहा उत्पन्न किती आहे आठ लाख चाळीस हजार आहे म्हणजे उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे इथे काय लिहिणार आपण मिस्टर बजाज विल हॅव टू पे इन्कम टॅक्स पहा मिस्टर डिसिल्वा एटी वन आहे म्हणजे एज किती आहे एटीपेक्षा जास्त आहे म्हणजे थर्ड नंबरचा टेबल येणार आहे सुपर सिनियर सिटीजनचा बरोबर आहे तर उत्पन्न किती आहे साडेचार लाख रुपये आहे साडेचार लाख रुपये उत्पन्न असेल आणि टेबल नंबर थ्रीप्रमाणे ए एटी वन एज आहे पहा एटी वन एज आहे म्हणजे एटीपेक्षा जास्त आहे ते सुपर सिनियर सिटीजन्स आहेत येथे पाच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागत नाही परंतु पाच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर टॅक्स लागतो पहा येथे काय आहे पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल थर्ड नंबर टेबलला पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर येथे टॅक्स लागतो आपल्याला येथे तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल थ्री लॅक्स प्लस असेल तर आपल्याला टॅक्स लागणार आहे म्हणजे त्या व्यक्तीला टॅक्स लागेल आणि येथे टू लॅक फिफ्टी थाउजंड त्या यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर टॅक्स लागणार आहे पहा पहिल्या टेबलसाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर टॅक्स लागतो टेबल टूमध्ये तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर टॅक्स लागणार आहे आणि टेबल थ्रीमध्ये पाच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर टॅक्स लागणार आहे परंतु येथे एटी वन एज आहे म्हणजे सुपर सिनियर सिटीजन आहेत आणि उत्पन्न किती आहे साडेचार लाख याची लिमिट किती आहे पाच लाखाची आहे म्हणजे येथे आपल्याला टॅक्स भरावा लागणार नाही बरोबर आहे येथे टॅक्स भरावा लागेल मिस्टर डिसिल्वा विल नॉट हॅव टू विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू येथे आपल्याला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे मिस्टर करतार सिंग एज दिलेला आहे फोर्टी एट इयर्स म्हणजे टेबल नंबर फर्स्ट बरोबर आहे बिलो दॅन सिक्स्टी इयर्स आहे म्हणजे अप टू सिक्स्टी इयर्स असेल तर टेबल फर्स्ट आपल्याला वापरायचं आहे पहा मिस्टर कर्तार सिंग त्यांचं वय किती आहे फोर्टी एट इयर्स म्हणजे फर्स्ट नंबरचा टेबल आपण वापरणार आहोत वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी हीच मंथली इन्कम पा प्रत्येक महिन्याचं इन्कम किती आहे फोर्टी टू थाउजंड एवढं मंथली इन्कम आहे बेचाळीस हजार रुपये एका महिन्याची सॅलरी आहे त्यांची एवरी मंथ ही पा म्हणजे एका वर्षाचं उत्पन्न किती होईल हे एका महिन्याचं आहे म्हणजे एका वर्षाचं म्हणजे ट्वेल्वने मल्टिप्लाय करणार बरोबर आहे तर हे इन्कम किती होईल पा ट्वेल्ने मल्टिप्लाय केल्यानंतर फाईव लॅक फोर थाउजंड रुपीज हे इयरली इन्कम आहे बरोबर आहे आता एवढ्या इन्कमला टॅक्स किती लागेल तो आपल्याला ला ला कॅल्क्युलेट करायचा आहे परंतु एवढ्या रकमेला टॅक्स लागत नाही त्यासाठी काही ज्या गोर्मेंटच्या स्कीम असतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट यामधून मायनस होत असते त्या इन्व्हेस्टमेंटला टॅक्स लागत नाही पा अँड एव्हरी मंथ ही कंट्रीब्यूट्स रुपीज थ्री थाउजंड टू जी पी एफ पाय जी पी यफ या गोर्मेंटच्या पेन्शन फंडमध्ये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत म्हणजे एका वर्षाचे किती होतील छत्तीस हजार रुपये होतील बरोबर आहे एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर ही आल्सो बॉट रुपीज फिफ्टीन थाउजंड वर्थ ऑफ एन एस सी पा नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ते पंधरा हजार रुपयाची खरेदी केलेली आहेत एन एस सी बॉन्ड हे किती आहेत फिफ्टीन थाउजंड रुपीजचे प प्रत्येक महिन्याला ना नाही फक्त एकदाच खरेदी केलेली आहेत फिफ्टीन थाउजंड रुपीजचे एन एस सी बॉन्ड बरोबर आहे म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ही इन्व्हेस्टमेंट आणि डोनेटेड रुपीस ट्वेल्व थाउजंड टू द पी एम रिलीफ फंड प पी एम रिलीफ फंड या फंडमध्ये डोनेशन किती दिलेलं आहे ट्वेल्व थाउजंड पहा ही काय आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे काय आहे डोनेशन आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि डोनेशन प्लस डोनेशन या दोघांची ॲडिशन किती होईल पहा इन्व्हेस्टमेंट किती आहे थर्टी सिक्स थाउजंड आहे हे फिफ्टीन थाउजंड आहेत आणि डोनेशन ट्वेल्व थाउजंड आहे ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे काय आहे डोनेशन आहे बरोबर आहे तिघांची ॲडिशन किती होईल झिरो 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 थ्री सिक्स्टी थ्री थाउजंड बरोबर आहे म्हणजे एवढे रुपीज काय होतील मायनस होतील या रकमेतून टोटल इन्कम वर्षाचं एवढं आहे पाच लाख चार हजार रुपये बरोबर आहे यामधून मायनस होतील इन्व्हेस्टमेंट आणि डोनेशन ते आहे सिक्स्टी थ्री थाउजंड पहा आपण पद्धतशीर स्टेप वाईज लिहिणार आहोत फक्त समजून घ्या पाय ही सबट्रॅक्शन केली आपण तर ही येणार आहे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड बरोबर आहे आता पहा इन्व्हेस्टमेंट आणि डोनेशन मायनस केल्यानंतर एवढी रक्कम राहिलेली आहे बरोबर आहे परंतु एज किती आहे फोर्टी एट इयर म्हणजे टेबल फर्स्ट नंबरचा टेबल आपल्याला वापरायचा आहे पहा फर्स्ट नंबरचा टेबल आपल्याला वापरायचा फर्स्ट नंबरच्या टेबलमध्ये उत्पन्न किती आहे आता चार लाख एक्केचाळीस हजार रुपये बरोबर आहे आता उत्पन्न किती राहिलं चार लाख एक्केचाळीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आणि डोनेशन मायनस होऊन एवढी रक्कम आलेली आहे चार लाख एक्केचाळीस हजार रुपये तर आता हे कूड कोठे येतील चार लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे बरोबर आहे चार लाख एक्केचाळीस हजार म्हणजे या रोमध्ये येईल बरोबर आहे या रेंजमध्ये येणार आहे उत्पन्न पाच लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर आपण हा रोह घेतला असता आपल्याला हा रो घ्यावा लागेल कारण चार लाख एक्केचाळीस हजार म्हणजे पाच लाखापेक्षा कमी आहेत म्हणजे हा रो घेणार आपण आता येथे इन्कम टॅक्स कसा होईल पाच टक्के म्हणजे फाईव्ह पर्सेंट ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस टू लॅक फिफ्टी थाउजंड आता टॅक्सेबल इन्कम किती झालेला आहे एवढं झालेलं आहे बरोबर आहे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड एवढं टॅक्सेबल इन्कम आहे यामधून मायनस काय करणार आपण पहा यातून मायनस काय करणार आपण टू लॅक फिफ्टी थाउजंड म्हणजे अडीच लाखाला अडीच लाखापर्यंत टॅक्स नाही आहे म्हणजे अडीच लाख आपण मायनस करणार बरोबर आहे म्हणजे यातून मायनस करणार टू लॅक फिफ्टी थाउजंड मग हे किती होतील वन लॅक नाईन्टी वन थाउजंड होतील बरोबर आहे वन लॅक नाइंटी वन थाउजंड म्हणजे ही रक्कम एवढी येईल आपली फक्त आता एवढ्या रकमेला टॅक्स लागणार आहे पहा फाईव्ह पर्सेंट टॅक्स किती लागेल फाईव्ह पर्सेंट म्हणजे या रकमेला फाईव्ह पर्सेंट टॅक्स लागेल फाईव्ह अपॉन हंड्रेड तो आपण कॅल्क्युलेट करू सोडूया पाय याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण टोटल इयरली इनकम ऑफ मिस्टर करतार सिंग पाय एका महिन्याची सॅलरी एवढी आहे फोर्टी टू थाउजंड आणि ट्वेल्वने आपण मल्टिप्लाय करणार बरोबर आहे 12 ने करनार, मंजे, ले, रुपीज एवढे आहेत ट्वेल्वने मल्टिप्लाय करणार म्हणजे इयरली इन्कम होईल रुपीज हा मल्टिप्लिकेशन फाईव्ह लॅक फोर थाउजंड रुपीज येईल बरोबर आहे टोटल डिडक्शन टोटल डिडक्शन पाय हे इयरली इन्कम झालेलं आहे आता टोटल डिडक्शन जी पी एफमध्ये तीन हजार रुपये पर मंथ आहेत बरोबर आहे एव्हरी मंथ आहे जी पी एफ या गव्हर्नमेंटच्या जनरल प्रोव्हिडंट फंड म्हणजे गव्हर्नमेंटची स्कीम आहे या स्कीममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर टॅक्स लागत नाही म्हणजे तेवढी अमाऊंट मायनस होते उत्पन्नातून म्हणजे रुपीज थ्री थाऊजंड इंटू ट्वेल् बारा महिने गुंतवणूक केलेली आहे बरोबर आहे म्हणजे हे काय होतील रुपीज थर्टी सिक्स थाउजंड बरोबर आहे आता प पंधरा हजार रुपयाचे एन एस सी बॉन्ड घेतलेले आहेत म्हणजे एन एस सीचा एक बॉन्ड घेतलेला आहे पंधरा हजार रुपयाचा रुपीज हे ट्वेल्व बॉन्ड नाहीत फक्त एकच बॉन्ड आहे म्हणजे रुपीस फिफ्टीन थाउजंड एवढे गुंतवणूक केलेले आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर आहे इन्वेस्टमेंट आणि डोनेशन दिलेलं आहे ट्वेल्व थाउजंड पी एम्स रिलीफ पी एम रिलीफ फंड किती दिलेला आहे ट्वेल्व थाउजंड रुपीज ट्वेल्व थाउजंड बरोबर आहे हे काय डोनेशन आहे म्हणजे एवढे पैसे डिडक्शन ती झालेले आहे बरोबर आहे टोटल डिडक्शन किती येईल तिघांची ॲडिशन होईल पहा थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टीन थाउजंड आणि ट्वेल्व थाउजंड तिघांची ॲडिशन सिक्स्टी थ्री थाउजंड होईल बरोबर आहे एवढे रुपीज डिडक्शन आहे बरोबर आहे म्हणजे एवढ्या रकमेला टॅक्स लागणार नाही म्हणजे इन्कममधून एवढी रक्कम मायनस होईल देअर फोर टॅक्सेबल इन्कम टॅक्सेबल इन्कम किती असेल टोटल इन्कम रुपीज फाईव्ह लॅक फोर थाउजंड आहे बरोबर आहे टोटल इन्कम एवढं आहे मायनस एवढ्या रकमेला टॅक्स लागणार नाही म्हणजे एवढी रक्कम मायनस करू आपण रुपीस सिक्स्टी थ्री थाउजंड ही सबट्रॅक्शन किती होईल रुपीज फोर लॅक फोर्टी वन थाउजंड होईल बरोबर आहे आता टॅक्सेबल इन्कम म्हणजे टोटल इन्कम एवढं आहे परंतु टॅक्स एवढ्या रकमेला लागणार आहे कारण या रकमेला टॅक्स लागत नाही म्हणून आपण मायनस केलेले आहेत पहा टॅक्सेबल इन्कम किती झालेला आहे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड बरोबर आहे येथे लिहिणार आपण देअर फोर मिस्टर करतार सिंग इन्कम कर्तार सिंग्स इन्कम फॉल्स इन दी स्लॅब इन दी स्लॅब रुपीज पहा हे इन्कम कोणत्या रेंजमध्ये येईल रुपीज अडीच लाखापेक्षा जास्त आहे बरोबर आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड वन टू फाईव लॅक रुपीज फाईव्ह लॅक या रेंजमध्ये येईल बरोबर आहे पहा चार लाख एक्केचाळीस हजार रुपये चार लाख एक्केचाळीस हजार रुपये या रेंजमध्ये येतील बरोबर आहे का कारण अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा एक रुपये जरी जास्त असेल तर इन्कम टॅक्स लागतो बरोबर आहे या स्लॅबनुसार टेबल फर्स्ट टेबल फर्स्ट देअर फोर इन्कम टॅक्स पहा आता इन्कम टॅक्स किती लागेल येथे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे या रेंजमध्ये इन्कम आहे टॅक्स किती लागेल फाईव्ह पर्सेंट ऑफ म्हणजे फाईव्ह पर्सेंट कशाला टॅक्सेबल इन्कम त्यातून मायनस होतील अडीच लाख रुपये बरोबर आहे प इन्कम टॅक्स किती लागेल फाईव्ह पर्सेंट ऑफ फाईव पर्सेंट ऑफ फाईव्ह पर्सेंट ऑफ कशाला टॅक्सेबल इन्कम टॅक्सेबल इन्कम किती आहे एवढं आहे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड यातून मायनस होईल टू लॅक फिफ्टी थाउजंड कारण अडीच लाखाला टॅक्स नाही आहे बरोबर आहे म्हणजे ही रक्कम मायनस होईल अजून पहा यामधून हे टू लॅक फिफ्टी थाउजंड मायनस होतील कारण अडीच लाखापर्यंत टॅक्स नाही आहे बरोबर आहे पहा हे सॉल्व्ह करू फाईव्ह पर्सेंट पर्सेंट म्हणजे हंड्रेड ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन पहा ही सबट्रॅक्शन पहा ही सबट्रॅक्शन केली आपण तर वन लॅक नाईंटी वन थाउजंड येते बरोबर आहे पहा हे कॅल्क्युलेशन करू हे दोन झिरो कॅन्सल होतील हे दोन झिरो कॅन्सल होतील म्हणजे फायू इन टू हा मल्टिप्लिकेशन एवढा येईल इन्कम टॅक्स हे रुपीज बरोबर आहे परंतु टोटल इन्कम टॅक्स एवढा होईल का नाही यामध्ये अजून काय ॲड होईल एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेस पहा इन्कम टॅक्स आपण कॅल्क्युलेट केला बरोबर आहे आता एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेस टू पर्सेंट ऑफ इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स किती आला एवढा आला बरोबर आहे हा आला इन्कम टॅक्स याचे टू पर्सेंट हे ॲड करायचे आहेत आपल्याला आणि वन पर्सेंट पुन्हा याचे ॲड करायचे आहेत आपल्याला म्हणजे पहा प्रत्येक टेबलसाठी टू पर्सेंट एज्युकेशन सेस आहे आणि हायर एज्युकेशन सेस वन पर्सेंट आहे प्रत्येक टेबलसाठी पहा इथे आपण काय करणार एज्युकेशन सेस टू पर्सेंट ऑफ इन्कम टॅक्स ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे टू पर्सेंट पर्सेंट म्हणजे अपॉन हंड्रेड करणार ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इन्कम टॅक्स किती लागलेला आहे रुपीज नाईन फाईव आणि इन्कम टॅक्स एवढा आहे बरोबर आहे याचे टू पर्सेंटेज प हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो कॅन्सल होईल पहा टूने मल्टिप्लाय करू झिरो आणि अपॉन टेन होईल बरोबर आहे हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो कॅन्सल होईल म्हणजे काय येईल रुपीज, 191. रुपीज का वन नाईन्टी वन एवढे रुपीज काय आहे एज्युकेशन सेस हाय यामध्ये ॲड होणार आहे आणि नंतर वन पर्सेंटेज आपल्याला हायर एज्युकेशन सेस आहे बरोबर आहे येथे लिहिणार हायर एज्युकेशन सेस तो वन पर्सेंटेज आहे परंतु वन पर्सेंट ऑफ इन्कम टॅक्स पहा वन पर्सेंट म्हणजे वन अपऑन हंड्रेड हे साईन कॅन्सल करायचं आपल्याला आणि हंड्रेडने डिवाईड करायचं ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इन्कम टॅक्स किती आहे नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज बरोबर आहे हे कॅल्क्युलेशन करू हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो कॅन्सल होईल पहा नाईन नाईंटी फाईव्हला टेनने डिवाईड केलं तर पॉईंट येईल येथे बरोबर आहे नाईंटी फाईव्ह पॉईंट फाईव हे काय रुपीज पाहता एज्युकेशन सेस कॅल्क्युलेट केला आणि हायर एज्युकेशन सेस कॅल्क्युलेट केला हा टू पर्सेंट असतो हा वन पर्सेंट आता टोटल इन्कम टॅक्स येथे लिहिणार टोटल इन्कम टॅक्स टोटल इन्कम टॅक्स म्हणजे काय हा टॅक्स हा टॅक्स आणि हा टॅक्स तिघांचे ॲडिशन म्हणजे नाईन फाईव फाईव्ह झिरो प्लस वन नाईन्टी वन आणि प्लस नाईन्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह पहा ही पूर्ण ॲडिशन केली आपण ती येणार आहे पहा ही सर्व ॲडिशन एवढी ये येईल बरोबर आहे हे काय रुपीजमध्ये टॅक्स आहे म्हणून रुपीज एवढे रुपीज पहा एवढा टॅक्स मिस्टर कर्तार सिंगला भरावा लागेल येथे लिहिणार मिस्टर कर्तार सिंग सिंग्स इन्कम टॅक्स इज रुपीज नाईन थाउजंड एट हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज आणि फिफ्टी पैसे पहा इथे आपण झिरो ॲड केला तरी चालतो समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद